आता एखाद्या उपकरणाची जर बॉडी शॉट टेस्ट घ्यायची असेल किंवा अर्थ टेस्ट असं म्हटलं जातं, तर अर्थ टेस्ट जर त्याला त्याची घ्यायची असेल तर त्यावेळी काय करावं लागेल आपल्याला? आता अर्थ फॉल्ट म्हणजे काय हे आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की एखाद्या उपकरणामधून सर्किटमधून सप्लाय वाहत असताना त्या उपकरणाच्या धातूच्या बॉडीमधून जर सप्लाय व्हायला लागला तर त्याला म्हणतात अर्थ फॉल्ट, किंवा त्यालाच आपण बॉडी शॉर्ट असेल काही जण म्हणतात. आता अर्थ फॉल्ट ज्यावेळी होतो त्यावेळी बॉडीला जर स्पर्श केला आपण तर आपल्याला शॉक बसतो किंवा शॉक जाणवतो. आता या पद्धतीनं तपासणी करताना सेरीज टेस्ट लॅम्पचा एक टेस्टिंग टर्मिनल जे आहे ते आपण सप्लायच्या फेज टर्मिनलला, इथं जे थ्री पिन टॉप आहे त्या थ्री पिन टॉपच्या फेज टर्मिनलला आपण जोडलं, म्हणजे त्या उपकरणाच्या एका टर्मिनलला, आणि दुसरं टर्मिनल दुसरी जे टेस्टिंग टर्मिनल आहे ते जोडत असताना आपण उपकरणाच्या डायरेक्ट धातूच्या बॉडीला जोडू शकतो. ज्या ठिकाणी अर्थ पॉइंट आहे त्या ठिकाणी जोडू शकतो, किंवा जिथं कलर थोडासा गेला आहे त्या ठिकाणी आपण जोडला तर तुम्हाला परफेक्ट त्या तपासणी करता येऊ शकते. तर या पद्धतीनं जोडणी केल्यानंतर जर लॅम्प प्रकाशित झाला तर काय समजायचं की फेज वायर किंवा उपकरणाचं सर्किट आणि बॉडी यांच्यामध्ये कनेक्शन आहे, याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये दोष निर्माण झाला, म्हणजे बॉडी आणि फेज यांच्यामध्ये किंवा एक टर्मिनल सप्लायचं आणि बॉडी यांच्यामध्ये जर कनेक्शन केलं अशा वेळी जर बल्ब प्रकाश झाला लॅम्प प्रकाश झाला तर याचा अर्थ बॉडी शॉर्ट आहे किंवा अर्थ फॉल्ट आहे असं समजतं. या पद्धतीनं तपासणी आपण बघितली, तशीच तपासणी आपल्याला इथं डायरेक्ट आपण थ्री पिन टॉपला जोडून करू शकतो, म्हणजे थ्री पिन टॉपला जे अर्थ टर्मिनल आहे या अर्थ टर्मिनल जोडून पण आपल्याला तपासणी करता येऊ शकते. म्हणजे अर्थ वायर इथं जोडली, अर्थ वायरला या ठिकाणी टेस्टिंग टर्मिनल जोडणं, आणि हे जे दुसरं टेस्टिंग टर्मिनल आहे ते दोन्ही पैकी कुठल्याही टर्मिनल जोडून एक वन बाय वन आपण जोडून त्या ठिकाणी बघू शकतो. आणि अशा वेळी जर लॅम्प प्रकाशित झाला तर याचा अर्थ काय समजायचा की त्या उपकरणामध्ये कुठंतरी बॉडीला वायर जोडली गेली. आता या पद्धतीने तपासणी केल्यानंतर काय आढळेल तुम्हाला? समजा जर कनेक्शन जर अर्थ फॉल्ट जाणवला तर थ्री पिन खोलून पाहायला पाहिजे, कनेक्शन पाहावे लागतील, किंवा बॉडीच्या आतल्या बाजूलाही आपल्याला वन बाय वन पाहावं लागेल की कुठं बॉडीला एखादं सर्किटचा भाग म्हणजे फेज किंवा न्यूट्रल जोडलं गेलं आहे हे पाहावं लागेल. तर या पद्धतीने आपण अर्थ टेस्ट कशी घ्यायची हेही समजून घेतले. या ठिकाणी समजा इस्त्रीची तपासणी करायची आहे तर इस्त्रीची तपासणी करताना एक टेस्टिंग टर्मिनल आपण या ठिकाणी टर्मिनल हाऊसिंग मधल्या एका टर्मिनलला जोडले आणि दुसरं टेस्टिंग टर्मिनल जे आहे ते आपण डायरेक्ट या ठिकाणी बॉडीला जोडलेलं आहे या पद्धतीने. म्हणजे एक कोणत्या एका टर्मिनलला जोडलं आपण आणि दुसरं जे टेस्टिंग टर्मिनल आहे ते बॉडीला जोडलेलं आहे, या पद्धतीने आपल्याला तपासणी करावी लागेल. आणि अर्थ फॉल्ट जर असेल तर लॅम्प प्रकाशित होईल, अर्थ फॉल्ट नसेल तर लॅम्प प्रकाशित होणार नाही. समजा सर्किटमध्ये जर स्विच असेल अशा ठिकाणी तर स्विच ऑन करणं आवश्यक आहे, ऑन ठेवणं आवश्यक आहे, तर आपल्याला सर्किट पूर्ण झालेलं कळेल की बॉडी शॉर्ट आहे का नाही आपला क्लिअर समजू शकेल. तर या पद्धतीनं वेगवेगळ्या उपकरणांची विद्युत उपकरणांची आपल्याला अर्थ टेस्ट कशी घ्यायची किंवा बॉडी शॉर्ट आहे का, बॉडीला कनेक्शन आपलं चुकून जोडलं गेलेलं आहे का, अर्थ फॉल्ट झालेलं आहे का हे आपल्याला क्लिअर याच्यामध्ये या तपासणीनं समजू शकतं. तर टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं आपल्याला या पद्धतीनं तपासणी कशी करायची हे आज आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे. धन्यवाद.